दिनांक 25 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपन्न निर्धार सभेसाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व असुद्दीन ओवीसी हे मार्गदर्शन करणार आहेत. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 25 जानेवारीला दुपारी 3 वाजता ऐतिहासिक गांधी मैदानावर आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बॅलिस्टर असुद्दीन ओवीसी, आदरणीय लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, विजयराव मोरे आणि भारिप बहुजन महासंघाचे राज्य अध्यक्ष अशोकभाऊ सोनवणे, या व्यतिरिक्त छोट्या छोट्या समाजाचे जे राज्यपातळीवरचे नेते आहेत यांच्या उपस्थितीमध्ये वंचित घटकांना सत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि मांडणी होणार आहे. यामध्ये संकल्पना की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान हे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून मानून केलेली आहे, परंतु गेली 70 वर्षामध्ये या लोकशाहीमध्ये धनदांडग्यांनी आणि जातदांडग्यांनी या लोकशाहीवर कब्जा प्रस्थापित केलेला आणि त्यामुळं काही कुटुंबाच्या हातामध्ये गेली 70 वर्ष ही सत्ता राहिलेली आहे आणि त्यामुळं जवळजवळ 95% छोट्या छोट्या समाजामध्ये विभागलेला जो समाज आहे तो गेली 70 वर्ष सत्तेपासून दूर राहिलेला आहे आणि त्या समाजाला हळूहळू असं वाटायला लागलेलं आहे की लोकशाही प्रक्रिया ही आपली नाही आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर, असुद्दीन ओवीसी आणि त्यांच्याबरोबरचे सगळे राज्यपातळीवरच्या नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की गरीबातल्या गरीब माणसासाठी ही जर लोकशाही असेल तर इथं गरीबातल्या गरीब माणसाची सत्ता आली पाहिजे आणि म्हणून वंचित घटकांना बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये लोकशाहीच्या व्याख्येचं प्रबोधन करून ही लोकशाही तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही सुद्धा या देशाचे मालक होऊ शकता ही ज्योत पेटवण्याच्या दृष्टिकोनातून गेले 6 महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही नेते मंडळी अहोरात्र फिरत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून 25 जानेवारीला सातारमध्ये या नेत्यांची तोफ गडगडणार आहे, तोफ धडाडणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला लोकशाहीची जाणीव करून सत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यातून छोट्या छोट्या समाजातून उद्याचा लोकसभेचे उमेदवार सुद्धा काही प्रमाणात जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ही सभा अतिशय रेकॉर्ड ब्रेक होईल कारण गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये ही ज्योत पेटवण्याचं काम सातारा जिल्ह्यातल्या तालुका पातळीपासून जिल्हा पातळीवर जे जे कार्यकर्ते काम करतायत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या टीममध्ये जी आमची 25 जणांची जी टीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या समाजातले जिल्हा पातळीवर काम करणारे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये मेळावे घेऊन या सभेची तयारी केलेली आहे. त्यामुळं सातारच्या इतिहासामध्ये वंचित बहुजन आघाडीची उद्याची जी सभा आहे ही रेकॉर्ड ब्रेक होईल. सातारा शहरातल्या सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी या सभेसाठी सहकार्य करावं, लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचा प्रमुख समन्वयक म्हणून मी जनतेला करतो आहे.